आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचा दर घसरल्याचा शेतकऱ्याला फटका. हातातोंडाला आलेल्या कोबीवर नांगर फिरवण्याची वेळ. उमळवाडी येथील शेतकरी राजगोंडा पाटील या शेतकऱ्याला बाजारातील दर घसरल्याचा मोठा फटका बसला आहे. राजगोंडा अण्णासो पाटील या शेतकऱ्याने आपल्या 10 गुंठे शेतात कोबीचे पीक घेतले आहे. रोपे लावणी, आळवणी, खुरपणी, औषधे, खते आदींसह 15,000 खर्च आला आहे. पोटच्या पोरांप्रमाणे जपलेले हे पीक आता जोमाने आले आहे. मात्र बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यात कोबीच्या एका पोत्याला तर केवळ 60 ते 70 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे सध्या पीक काढणेही परवडणारे नाही. पाटील यांना साधारण 50,000 उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याने पाटील यांनी उभ्या कोबीच्या पिकावर नांगर फिरवण्याचे ठरवले आहे. महानकारी न्यूज साठी उमळवाडहून सुभाष इंगळे. मोठा शेतकरी आहे की 10 गुंठे कोबीज लावून त्याला 10,000 रुपये खर्च केलेले. तरी आता मार्केटला 70 रुपये पोत खंडित चालू असल्यामुळे अडचणी झाल्या. त्याच्यामुळे मी आत्ता रोटर मारण्याच्या तयारीत आहे. 3 महिने झाले लावू, तरी सुद्धा दर आहे तोच आहे. आणि मी आता रोटर मारून रान रिकाम करायचं तयारीत आहे. आतापर्यंत किती माल गेला साहेब? कायच केलो नाही, अजून चालूच केलो. मालाच विकणार आणि कशाला काढू? म्हणजे भाजीपाला दर नाही, कोबीजला दर नाही, त्यामुळे तुम्ही आता काढण्याच तयारीत आहे. रोटर मारून टाकणार.